वाढीव वीज बिल आणि या वाढीव वीज बिलाचा जो शॉक आहे तो सर्वसामान्य लोकांना लागताना आपल्याला दिसून येतोय. या वीज बिलाचा जो झटका आहे तो गरीब जनतेला बसल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येईल. नमस्कार, मी आकाश भोसले. खरं तर मागच्या वर्षी जागतिक कोरोना संकट आणि या कोरोना संकटामुळे देशभरात राज्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन होता आणि या लॉकडाऊनमध्ये आपल्याला दिसतंय की जे लहान मोठे उद्योगधंदे होते हे उद्योगधंदे बंद पडले. सर्वसामान्यांच्या हाती काम नव्हतं आणि या लॉकडाऊनमध्ये जे आपल्याला सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते घरामध्ये असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळालं. अनेक जणांवरती उपासमारीची वेळसुद्धा आली. अशामध्ये आपल्याला दिसतंय की हे 8-10 महिने आणि हे सर्व सामान्य जी जनता आहे ती सर्व घरामध्ये होती आणि याच दरम्यान वाढीव वीज बिलं ही त्या त्या विभागाकडून या जनतेला या कुटुंबांना आकारण्यात आली आणि त्यामुळं एकूणच हातचं काम गेल्यामुळं आर्थिक जी विवंचना होती त्याच्यामध्ये आणखी भर पडली. आपल्याला दिसलं की जे वीज बिल भरणार नाही त्यांची कनेक्शन बंद करा अशा प्रकारच्या चर्चासुद्धा आपण माध्यमांमधून पाहिल्या आहेत. आत्ता जे अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये याच मुद्द्याला घेऊन अनेक मोठा गदारोळ झाला. अजित पवारांनी सांगितलं की जोपर्यंत यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत कनेक्शन तोडू नका. मात्र अधिवेशनाच्या शेवटी काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय की एकूणच मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार जे सत्तेवरती आलं, तीन पक्ष एकत्र येऊन हे सरकार बनलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. लोकशाहीचा जो कौल होता तो एकूणच भाजपाला होता, मात्र तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवलं आणि हे तिन्ही पक्ष सत्तेमध्ये आलेले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आलं, जे काही निर्णय घेतले ह्या निर्णयावरती या सरकारला ठाम राहता आलेलं आपल्याला दिसत नाही आहे. अनेक निर्णय जे आहेत या निर्णयावरती हे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते ठाम राहिलेलं नाही आहे. म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याला दिसतंय की ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं वीज बिलाबाबत जे आहे ती सूट देण्यात येईल. मात्र दिवाळीनंतर सांगितलं की नाही, जेवढं बिल आपल्याला आलेलं आहे हे बिल वीज बिल जे आहे ते आपल्याला भरावं लागणार आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही कोरोनाची परिस्थिती होती. अनेक जणांचे जॉब गेलेले आहेत, लोक जॉबलेस आहेत, घरामध्ये आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य जनतेने हे जे वीज बिल आहे हे वीज बिल कसं भरायचं आहे, अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होते. जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं, या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला या चर्चा झाल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी आहेत, विरोधक जे आहेत ते मात्र या मुद्द्याला घेऊन बोलत होते. मात्र सर्वसामान्यांचं म्हणजे ज्यांचं वीज कनेक्शन कट होणार आहे, खरं तर त्यांच्याबाबत कोण बोलताना आपल्याला दिसलं? महाविकास आघाडी सरकार यांची दुटप्पी भूमिका खरं तर या दरम्यान या निर्णयामध्ये आपल्याला दिसलेली आहे. खरं तर एकूणच या वाढीव वीज बिलाचा जो जनसामान्यांना शॉक बसलेला आहे, झटका बसलेला आहे, त्या जनसामान्यांच्या काही प्रतिक्रिया आवाज न्यूजने जाणून घेतलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूया. कोरोनाच्या काळात जी वाढीव लाईट बिल आलेले आहेत ते लाईट बिल भरू नये याकरता सर्व पक्षांनी आंदोलने केली, शासनाला निवेदने दिली, तरी देखील कोणत्याही प्रकारे बिलात कमी केले गेले नाही, कोणतीही सवलत दिली गेली नाही. उलट लाईट बिल जास्त वाढून येत आहे, युनिट जास्त दाखवतात व रक्कम जास्तीची भरावी लागत आहे. त्यामुळे आम्हा सर्वसामान्य नागरिकांनाही जास्तीची रक्कम भरणे परवडत नाही, हे फार कठीण जात आहे. कोरोनाच्या काळात जे वाढीव लाईट बिल आलेले आहे ते सर्वसामान्य माणसांचे कमवरडे मोडणारेच आहे. अनेक राजकीय पक्षांची आंदोलने झाली, त्यात सरकारने निर्णय घेतला होता की लाईट बिल न तोडण्याचा, परंतु दोनच दिवसात निर्णय चेंज करून सरकारने जो निर्णय दिला, लाईट तोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सर्वसामान्य माणसाला परवडणारा नसून, माझी सरकारला एकच विनंती, कळकळीची विनंती आहे की यावर पुनर्विचार करावा. वाढीव वीज बिल याबाबत सर्व महाराष्ट्राभरामध्ये विविध आंदोलनं होत आहे, तरीसुद्धा आपल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला वाढीव वीज बिलामध्ये सूट देण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे.
या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि त्यामध्ये हे आलेलं वाढीव वीज बिल हे भरणंही त्यांना अशक्य आहे. सो आजच्या ऊर्जामंत्र्यांनी नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या वाढीव वीज बिलामध्ये सवलत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आता सर्वसामान्यांनी कसं जगायचं आहे, लॉकडाऊनची परिस्थिती, हातचं काम गेलेलं आहे आणि जर हे वीज बिल जे आहे ते वीज बिल न भरल्यास कनेक्शन बंद होणार आहे, मग अशा वेळी काय करायचं. आता आपण अनलॉकमध्ये जात असताना खरं तर लहान मोठे जे उद्योगधंदे आहेत ते नव्याने पुन्हा सुरू झालेले होते, मात्र राज्यातला आता कोरोनाचा जो उद्रेक आहे तो मागच्या मार्च 2020 आता मार्च 2021 सुद्धा आपल्याला दिसून येतो आहे. त्यामुळं आता पुन्हा कोरोनाची एकूणच लॉकडाऊनची या कोरोना संकटामध्ये परिस्थिती ओढावलेली आहे का? आपल्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याबाबतचं अल्टिमेटम दिलेलं होतं, नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहनसुद्धा केलेलं होतं. त्यामुळं आता नागरिकांच्या मनामध्ये एक भीती आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार आहे का. पुन्हा काही कंपन्या आपल्याला दिसतंय की पुन्हा बंद पडलेल्या आहेत. जी आर्थिक उलाढाल आपल्याला म्हणता येईल, ही आर्थिक उलाढाल पुन्हा शांत झाल्याची सुद्धा आपल्याला चित्र दिसतंय. हाती कामच नाही तर ही वीज बिलं कशी भरायचीत हा प्रश्न आहे. त्यामुळं मायबाप जे सरकार आहे हे सरकार यावरती विचार करेल आणि हा विचार न केल्यास पुढच्या निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातून जनता या सरकारला उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तूर्तास एवढंच, पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूया. धन्यवाद. सत्य